कर्नाटकाच्या शेतकऱ्याच्या दारात देण्याचं काम केलं. रेना साखर कारखान्याच्या माध्यमातून स्प्रिंकलरची योजना असेल, ड्रिपची योजना असेल, आज या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अनेक योजना या ग्रामीण भागापर्यंत पुरविण्याचं काम अत्यंत प्रामाणिकपणे या काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून माझी आपल्याला कळकळीची विनंती राहणार की आपण विचार केला पाहिजे की त्रिंबकरावजी भिसे हे एका सामान्य कुटुंबातला माणूस आहे. जिल्हा परिषदला 2-3 वेळेस निवडून आले. जिल्हा परिषदला आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्यासोबत एक चांगल्या पद्धतीनं एक चांगला प्रामाणिक काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम केलं. आणि खरं म्हणजे 1957 मला वाटतं पहिली विधानसभा आपल्याकडली झाली. त्याच्यानंतर रेणापूर तालुक्याला विधानसभेमध्ये जाण्याची पहिली संधी आहे. रेणापूर तालुक्याला पहिलं तिकीट आहे. त्याच्यामुळं तुम्ही रेणापूर तालुक्यातून त्रिंबकरावजी भिसे साहेबांना यांना खूप एक चांगल्या मताची लीड दिली पाहिजे. आपण सगळ्यांनी एक ताकद उभा करून काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी ताकद उभा करून एक विकासाचं काम सतत लोकांमध्ये राहणारा सतत लोकाला हात जोडणारा. मित्रांनो, मी 25,000-24,000 मतांनी निवडून आलो. माझ्यापेक्षा जर जास्त म्हणजे 50,000 मतानं जर त्रिंबकनाथाला निवडून दिलं तर मला एक काहीतरी मी काम केलेली पावती दिली की खरंच मी लोकांमध्ये मिसळलो, लोकांचे पाय धरले, वाटतं त्या कामाला मदतीला आलो, ह्याचा एक सन्मान केल्यासारखं होईल. आणि म्हणून आपण येत्या 15 तारखेला आदरणीय ॲडव्होकेट त्रिंबकरावजी भिसे साहेब यांच्या चिन्हा पुढलं हाताचं बटन दाबायचं आणि प्रचंड मतानं त्यांना विधानसभेमध्ये पाठवायचं अशी कळकळीची विनंती करतो. आणि गेले 5 वर्ष अत्यंत सन्मानानं आणि चांगल्या पद्धतीने